स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन जॉईन झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तसंच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आज आपण बनवणार आहोत जुन्या बांगड्यापासून छानसं वॉल हँगिंग। चला तर मग सुरुवात करूया। वॉल हँगिंग तयार करण्यासाठी जुन्या बांगड्या, गुलाबी रंगाचे वुलन ग्लूगन, कात्री, फेविकॉल आणि डेकोरेशनसाठी डेकोरेशन स्टोन आणि सोनेरी रंगाचे मणी। पहिले आपण वॉल हँगिंग बनवण्यासाठी घेतलेल्या बांगडीला वुलनचा दोरा अटॅच करून घेत आहोत। दोरा अटॅच करून घेतल्यानंतर आपण ते वुलन व्यवस्थितपणे बांगडीला गुंडाळून घेत आहोत। त्याचप्रमाणे सर्व बांगड्यांना आपण वुलन गुंडाळून घ्यायचं आहे। तसेच ते कशा प्रकारे करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे। वुलन व्यवस्थितपणे रॅप करून झालेलं आहे। नंतर आपण वुलन रॅप करून झाल्यावर फेविकॉलच्या साह्याने किंवा मग बांगडीला व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचं आहे। बांगडीला वुलन व्यवस्थितपणे अटॅच करून झाल्यानंतर उरलेला दोरा आपण कात्रीच्या साह्याने कट करत आहोत। याच पद्धतीने आपण सर्व बांगड्या वुलन गुंडाळून तयार केलेल्या आहेत। आता या बांगडीला आपण एक दोरा अटॅच केला आहे। त्याप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते व्यवस्थितपणे रॅप करून घ्यायचं आहे। आता आपण ते वुलनचा दोरा अटॅच करून घेऊ। वुलनचा दोरा अटॅच करून झालेला आहे। याप्रमाणेच आपल्याला अजून एका बांगडीला असंच करायचं आहे। तसंच मी दोन्ही बांगड्यांना तसं केलेलं आहे। आता आपण ग्लूगनच्या साह्याने या सर्व बांगड्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिटकवून घेणार आहोत। मी ज्या पद्धतीने ग्लूगनचा वापर करून बांगड्या चिटकवत आहात, तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर तुम्ही फेविकॉल किंवा सुईच्या दोऱ्याने देखील या बांगड्या एकमेकांना चिटकवू शकता। या पद्धतीने सर्व बांगड्या चिटकवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता माझ्या ह्या बांगड्या व्यवस्थितपणे चिटकवून झालेल्या आहेत। त्यानंतर वर देखील अजून काही बांगड्या आहेत, त्या देखील दाखवल्याप्रमाणे ग्लूगनच्या साह्याने चिटकवून घ्यायच्या आहेत। याप्रमाणे चिटकवून घेणे। तसेच माझ्या या सर्व बांगड्या व्यवस्थितपणे चिटकवून झालेल्या आहेत। आता आपण वुलनचा गोंडा तयार करण्यासाठी हाताला मी वुलन रॅप करते आहे। त्याप्रमाणे ते 30 ते 30 वेळेस हाताला व्यवस्थितपणे रॅप करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला मध्ये दोऱ्याने
अटॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर अटॅच करून घेतल्यानंतर तुम्हाला दिसत आहे वुलनचा लटकन तयार झालेलं आहे. तसेच ते खालीवर असल्यास त्याला कात्रीने कट करून घेणे. आता सुईच्या साह्याने त्याला मणी ओवायचे आहेत. आपण आधी सुई त्याला अटॅच करणार आहोत. सुई अटॅच होत आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण सोनेरी रंगाचे मणी घालणार आहोत. सोनेरी रंगाचे मणी त्यामध्ये घातलेले आहे. तुम्ही बघू शकता की जी छान दिसत आहे. त्याप्रमाणे आपण हे खाली ती व्हिडिओमध्ये जी बांगडी दिसत आहे त्याप्रमाणे तिला ते लटकन अटॅच करून घेत आहोत. ते लटकन व्यवस्थित अटॅच करून झाल्यानंतर तो दोरा आपण कात्रीच्या साह्याने कट केला. आता आपण ही बांगडी लुगनच्या साह्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूला व्यवस्थितपणे चिटकवून घेत आहोत. आता आपण स्टोन डेकोरेशनसाठी घेतलेल्या स्टोनचा फेविकॉल लावून डेकोरेशन करत आहो. याप्रमाणे तुम्ही डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करू शकता. सध्या लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये बराचसा रिकामा वेळ मिळतो. ह्या रिकामा वेळेत आपण काही नवीन शिकायला मिळावं आणि होम डेकोरेट करण्यासाठी नवीन नवीन आयडियाज आपल्याला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच माझ्या नवीन नवीन होम डेकोरेशन आयडियांसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर तयार आहे आपलं सुंदरसं वॉल हँगिंग. तुम्ही बघू शकता किती सुंदरसं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे. याचप्रमाणे तुम्ही होम डेकोरेशन करू शकता. थँक्यू, बाय.